नमस्कार मित्रांनो आपली माहिती या आपले स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये नोटरीची फीस याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो सरकारकडून एकूण किती फीस ठरवली आहे आणि वकिलामार्फत एकूण फीस किती वसूल केली जाते याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ हो स्किप न करता शेवटपर्यंत पहा नोटरीसाठी लागणारी सरकारी फीस किती असते मित्रांनो नोटरी हा एखादा वकील किंवा कायदेशीर व्यक्ती असतो ज्याला केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारने नोटरी ॲक्ट एकोणीशे बावन्न अंतर्गत नियुक्त केलेले असते नोटरी संबंधित सर्व तरतुदी या लेखाप्रमाणक कायदा एकोणीसशे बावन्न व लेखाप्रमाणक नियम एकोणीसशे छप्पनमध्ये दिलेले आहेत लेखा प्रमाणक नियम एकोणीसशे छप्पन यातील कलम दहामध्ये प्रमाणकांना म्हणजे नोटरी त्यांच्या कामासाठी द्यायचे शुल्क नमूद केलेले आहे आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो यामधली फीस पहा दस्तावेज किंवा करारनामा यांची नोंद करण्यासाठी लागणार जी काही फीस आहे ही करारनामा किंवा दस्तावेज यामधील रकमेनुसार वेगवेगळी असते आणि ती फीस काय आहे ते पहा मित्रांनो जर समजा मित्रांनो तुमचा करारनामा हा दहा हजारपर्यंत असेल तर त्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये एवढी फीस द्यावी लागेल आणि जर समजा तुमचा करारनामा दहा हजार किंवा पंचवीस हजार या दरम्यान जर असेल तर त्यासाठी तुम्हाला शंभर रुपये एवढी फीस आकारली जाते आणि जर समजा तुमचा करारनामा हा पंचवीस हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपये या मदतलं जर असेल तर तुम्हाला एकूण दीडशे रुपये एवढी फीस आकारली जाऊ शकते आणि जर समजा तुमचा करारनामा जो आहे तो पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त जर रकमेचा असेल तर त्यासाठी तुम्हाला दोनशे रुपये फीस एवढी सरकारने ठरवून दिलेली आहे तसेच मित्रांनो दस्तावेज किंवा करारनामाची जी, जी वचन चिठ्ठी आहे ते नोंदवण्यासाठी यासाठी लागणारी जी फीस आहे करार ही करारनामा किंवा दस्तावेज यामध्ये रकमेनुसार वेगवेगळी आहे ती कशी आहे ती पहा मित्रांनो यामध्ये जी काही रक्कम आहे ती जर समजा रक्कम दहा हजारापर्यंत असेल तर त्यासाठी पन्नास रुपये फीस आकारली जाते आणि जर समजा दहा हजार ते पंचवीस हजार या जर दरम्यान असेल तर त्यासाठी शंभर रुपये फीस आकारली जाते आणि जर समजा तुमचा हा दस्तावेज किंवा करारनामा पंचवीस हजार ते एक लाखाच्या जर दरम्यान असेल तर त्यासाठी दीड लाख रुपये एवढी रक्कम आकारली जाते आणि जर समजा एक लाख किंवा त्यापेक्षा जर जास्त रकमेचा करारनामा असेल किंवा दस्तावेज असेल तर त्यासाठी दोनशे रुपये फीस एवढी सरकारने आकारलेली आहे मित्रांनो वचन चिठ्ठीची जी काही दुसरी प्रत आहे किंवा नक्कर आहे म्हणजे अर्धे शुल्क त्या ठिकाणी आपल्याला द्यावे लागते तसेच मित्रांनो एखादा दस्तावेज किंवा करारनामा यांची पडताळणी किंवा प्रमाणी करत किंवा सत्यप्रत करण्यासाठी पस्तीस रुपये फीस एवढी द्यावी लागते तसेच मित्रांनो कोणतेही शपथपत्र हुंडी किंवा विनिमयाची पावती सादर करण्यासाठी स्वीकृती किंवा देयक किंवा चांगल्या मागणी करणे यासाठी तुम्हाला पन्नास रुपये एवढी सरकारने फीस आकारलेली आहे तसेच मित्रांनो शपथ देण्यासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीकडून प्रतिज्ञापत्र घेण्यासाठी त्यासाठी पस्तीस रुपये एवढी फीस आकारण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो ज्या दस्तावेज किंवा करारनामाचा प्रभाव कोणत्याही देशात अथवा भारताबाहेर असेल आणि तो त्या देशातील कायदा आणि भाषेशी सुसंगत असेल व तेथे ते त्याची ते अंमलबजावणी होणार असेल तर त्यासाठी दोनशे रुपये फीस एवढी ठरविण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो एखाद्या कागदपत्राचे भाषांतर किंवा भाषांतरित कागदपत्रे तपासणी करण्यासाठी शंभर रुपये एवढी फीस त्या ठिकाणी नमूद केलेली आहे तसेच मित्रांनो जहाजाची वचन चिठ्ठी नोंदविण्यासाठी आणि काढण्यासाठी नौका वचन चिठ्ठी किंवा विलंब शुल्क संबंधित किंवा इतर व्यावसायिक बाबीसाठी जी काय वचन चिठ्ठी करायची असते त्यासाठी दोनशे रुपये फीस एवढी आकारण्यात आलेली आहे मूळ कागदपत्रांच्या प्रती खऱ्या प्रती म्हणून जर प्रमाणित करायचे असेल तर एका कागदाला दहा रुपये याप्रमाणे कमीत कमी वीस रुपयापर्यंत त्या त्यासाठी शुल्क आकारण्यात आलेले आहे तसेच मित्रांनो कोणतेही इतर प्रमाणक कामासाठी म्हणजेच कोणत्याही नोटरीसाठी यासाठी जे शुल्क सरकार वेळोवेळी निश्चित करत असते तर मित्रांनो सरकारकडून आकारलेली फीस आणि वकिलाकडून वसूल केली जाणारी फीस यामध्ये किती तफावत आहे ते तुम्हीच पहा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला खालील कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करून तरा नक्की कळवा तसेच आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र